नमस्कार मित्रांनो, आज आपण सोयाबीन काढण्याला सुरुवात केलेली आहे। वाना हे फुलेकिमिया, याला उतारा किती आला हे आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। त्या अगोदर बियाणे सोयाबीनची क्वालिटी बघू शकता आपण आणि शेंगाची संख्या बघू शकता। आपण सध्याला ढिगावर गेलो होतो आणि आपण विचार होता कसा आहे सोयाबीन। कसा आहे सोयाबीन? सोयाबीन लय भारी आहे रे। तू सांग सोयाबीन कसा? सोयाबीन लय भारी आहे राजू पांडे, यांचा सोयाबीन एक नंबर आहे। लेबर सुद्धा या ठिकाणी खुश असताना दिसते आपल्याला, कारण की सोयाबीनचा उतारा चांगला येत होता आणि लाभ सुद्धा सोयाबीनला जास्त जबरदस्त होती। त्याच्यामुळे लेबर सुद्धा खुश दिसले आपल्याला, कारण की त्यांना सुद्धा मजुरी इथं पडते। त्याच्यामुळे लेबरची लेबरचा चेहरा हसू होता एक प्रकारचा। बियाण्याची क्वालिटी बघू शकत आपण, सोयाबीनची एकदम टपोरे दाणे तुम्हाला दिसत असतील आणि संपूर्ण दाणे एकदम व्यवस्थित टपोरे भरलेले आहेत। काढण्याच्या वेळेस कृषी सहाय्यक स्वतः प्लॉटवर हजर होत्या। 5x10 मीटरमधील एकूण उत्पादन 24, 23 आणि 21 असं 3 वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादन आलेलं आहे। 5x10 मीटरमधले हे 3 गटोडे आहेत आणि त्याचं वजन 24, 23 आणि 21 असं आलेलं आहे। मित्रांनो, आपण 753 फुले किमिया या वाहनाची काढणी केलेली आहे। आता बऱ्याच भागामध्ये यावर्षी ॲव्हरेज कमी आहे असं प्रत्येकजण म्हणत आहे। बऱ्याच ठिकाणी येलो मोजॅक म्हणा, आकस्मिक मर म्हणा, असा प्रॉब्लेम बऱ्याच ठिकाणी झाला। तर आपलं इथंशी फक्त नियोजन इथं सक्सेस झालं आपलं या ठिकाणी म्हणायला काही हरकत नाही। तर आपण या ठिकाणी कट्टे मोजू, एकरी किती झाले। तर हे आपलं 3 एकर क्षेत्र आहे। मी अगोदरसुद्धा सांगितलं होतं की 3 एकर क्षेत्रामध्ये किती कट झाले आणि कृषी सहाय्यकसुद्धा ही तशी आपल्या प्लॉटवर आले होते। आपण तेव्हा पोते शिवले नव्हते, हे पोते प्लॉट त्यांनी पोते पाहून एकूण पोते किती झाले हे सुद्धा त्यांनी पाहिले आहेत। तर आपण आता पोते शिवल्यानंतर तर आपण पहिल्यांदा पोते मोजू। बघा, हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 हे आपण 10-10च्या रांगा लावल्या। बघू शकता आपण, दाखवतो बघू शकता स्क्रीनवर 10-10च्या रांगा लावल्या। ते 10 झाले, हे 11, 12, 13, 14, 17, 18, 19, 20, 21, 22, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100, 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110, 111, 112, 113, 114, 115, 116, 117, 118, 119, 120, 121, 122, 123, 124, 125, 126, 127, 128, 129, 130, 131, 132, 133, 134, 135, 136, 137, 138, 139, 140, 141, 142, 143, 144, 145, 146, 147, 148, 149, 150, 151, 152, 153, 154, 155, 156, 157, 158, 159, 160, 161, 162,
66, 67, 68, 79, 70 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80 आणि ही 81 ही एक मात्रा आहे आणि इथं थोडी इथंशी ही तुमचं आहे. तर आपण 81 कट्टी काढलेले आहेत. इकडे जर आपण याचा हिशोब केला साधारण हे 60 किलोचा कट्टा आहे. बारदाना मोठा आहे, जुना बारदाना असल्यामुळे हा बारदाना मोठा आहे. नवीन बारदाना असला की थोडंसं चंद कमी बसते, कारण की बारदाना जेव्हा ताणला माल भरून त्याच्यामध्ये समोरच्या टायमामध्ये बियाणं जे आहे किंवा मग कोणताही माल असू द्या ते जास्त बसते.
तर आपण 60 किलोच्या हिशोबानं जर आपण ॲव्हरेज काढला तर साधारण 16 क्विंटल उत्पादन विक्री आपल्याला या ठिकाणी झालेलं आहे। हे फक्त सरिवरंबा पद्धतीमुळे हे आपलं शक्य झालं आणि नियोजनामुळे, कारण की मी पहिल्यांदासुद्धा सांगितलेलं आहे की सरिवरंबा पद्धतीमध्ये सोयाबीनची टोकन पद्धतीने लागवड केली तर 100% उत्पादन हे होते आणि त्या ठिकाणी नियोजनसुद्धा तेवढं महत्त्वाचं आहे। नियोजनालासुद्धा तेवढं महत्त्व देणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी आपण विक्री 16 उतारा 60 हिशोबाने आपण पकडलेला आहे। तर यावर्षी वातावरणसुद्धा सुरुवातीला जसं पाहिजे तसं नव्हतं, या ठिकाणी सर्वात जास्त हार्डवर्क यावर्षी आपल्याला घ्यावं लागेल तशी, कारण की पाऊस नाही आहे, त्यानंतर येलो मोजाक म्हणा, वारंवार फवारण्या घेणे, पाणी देणे मध्ये उघाडीमध्ये, तर असा भरपूर त्रास यावर्षी आपण सहन करून एवढं उत्पादन हे आपल्याला यावर्षी झालेलं आहे। याच्यामध्ये मोठेपणा सांगणं किंवा मग इतर कोणतीही गोष्ट सांगणं हे आपल्याला पटत नाही। फक्त नियोजन करा आणि प्रत्यक्षात केल्याने बियाणं कोणतंही असू द्या, फुले किमया असू द्या, काही तर तुम्ही जे तुम्हाला आवडती ती बियाणं तुम्ही टोकन पद्धतीने लागवड करा, तुम्ही सक्सेस आहात। फक्त एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे। आणि एकदा प्लॉट हे दाखव, आता याच्यामध्ये काय आलं, सरी आणि नाली आहे, तर बेळ पोतं जे आहेत ना खाली वरी याच्यामध्ये झालेले आहेत, त्याच्यामुळे खाली वरी तुम्हाला दिसत असेल, कारण की काही बेडवर बसले पोती, काही नालीमध्ये बसले, तर अशा पद्धतीने उतार आपल्याला आलेला आहे। धन्यवाद।